नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एमपीसी सर्कल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आज आपण एक महत्त्वाचा विषय बघतोय जो की ज्योग्राफी आहे, तुम्हाला सर्वांना माहितीच आहे। आणि त्यामधील एक महत्त्वाचा पॉइंट तो म्हणजे दुआब, जे तुम्ही बघितलं असेल की आजपर्यंत ज्या एसएससी च्या एग्जाम्स असतील किंवा यूपीएससी च्या काही एग्जाम्स असतील किंवा आपल्या स्टेटच्या एमपीसी च्या काही एग्जाम्स असतील, त्याच्यामध्ये तुम्हाला एक स्टँडर्ड असा जीकेचा प्रश्न आहे। जर नदी प्रवाहावर जर सरळ सरळ त्याचा प्रश्न नाही आला तर दुआबवर मात्र नक्की प्रश्न विचारला जातो। तर आपण आज काय करणार आहोत, त्या दृष्टिकोनातून एक हा टॉपिक घेतोय। त्याच्यामध्ये दुआब म्हणजे नक्की काय आणि भारतात कोणते कोणते दुआब आहेत, त्या प्रदेशांचे आपण काय करणार आहेत, नाव आज एका शॉर्ट ट्रिकने लक्षात ठेवणार आहोत। तर चला तर मित्रांनो, आता आपण सुरुवात करूया। तर सुरुवात करण्याआधी एक प्रश्न घेतो, तर तो प्रश्न तुम्ही सर्वांनी एकदा वाचून घ्या। झेच दुआब कोणत्या राज्यात आहे, लक्षात ठेवा, दुआबचं नाव आहे झेच। झेच दुआब कोणत्या राज्यात आहे, ते याचं उत्तर तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी मिळेलच। तर आपण आधी नीट बघू की दुआब म्हणजे नक्की काय। तर लक्षात घ्या, जेव्हा या शब्दाची आपण संधी विग्रह करतोय तेव्हा एक दो आणि आब हे दोन शब्द त्या ठिकाणी काय होत आहेत, निर्माण होत आहेत। तर दो म्हणजे काय, तर दो म्हणजे दोन, किती, दो म्हणजे दोन। आणि आब म्हणजे काय, तर नदी किंवा पाणी। जसं की आपण बघतोय की एक नदी प्रवाह जो की या दिशेने वाहतोय आणि दुसरा नदी प्रवाह जो की या दिशेने वाहतोय, तर या दोन नदी प्रवाहांच्या मधला हा जो प्रदेश आहे त्याला म्हणतात दुआबाचा प्रदेश, ठीक आहे। आता असे प्रदेश तुम्हाला जास्तीत जास्त कुठे बघायला मिळतील, तर ज्या प्रदेशामध्ये नद्यांची घनता जास्त आहे अशा ठिकाणी तुम्हाला हे प्रदेश बघायला मिळतील। तर भारतात नद्यांची घनता कोणत्या ठिकाणी म्हणजे कोणत्या भागात जास्त आहे, तर ते आहे उत्तर भारतात, ज्या ठिकाणी हिमालयावरून अनेक नद्यांचा त्या ठिकाणी उगम होतो। तर त्यामुळे उत्तर भारतात नद्यांची घनता जास्त आहे आणि त्यामुळे दुआब हे मोस्टली आपल्याला उत्तर भारतात बघावयास मिळतात। दोन नद्यांमधील प्रदेशास भारतात आणि पाकिस्तानात दुआब म्हणून ओळखले जाते, ठीक आहे। मग दुआब कुठे कुठे कुठल्या कुठल्या देशात म्हणतात, तर एक भारत आणि दुसरा आहे पाकिस्तान, ठीक आहे, हे लक्षात घ्या। आता आपण याच्यामध्ये काय बघणार आहोत की नक्की दुआब म्हणजे काय, ते आता आपण बघितलं। तर आता आपण बघूया की एक बेत आणि दुसरं चेना हे दोन महत्वाच्या संकल्पना आहेत, तर या आता येणाऱ्या परीक्षांमध्ये येणार आहेत हे लक्षात घ्या। अजूनपर्यंत आले नाहीत कोणत्या परीक्षेला, मात्र आता तुम्हाला हे दिसणार आहे। तर बेत म्हणजे काय, तर पंजाबमधील ज्या नव्या गाळाच्या मैदान असतात, म्हणजे आता एक नदी वाहते तर त्या नदीमधून ज्यावेळी अचानक पूर येतो त्यावेळी नदीचा गाळ हा बाजूच्या किनाऱ्यावर फेकला जातो। पुरामुळे काय होतं, इथला जो गाळ असतो तो किनाऱ्यावर येतो आणि त्यामुळे किनाऱ्यावर काय होतं, नवीन गाळ जमा होतो, त्या नवीन गाळाच्या मैदानाला बेत म्हणतात, ठीक आहे। तर चेना म्हणजे काय, तर पंजाब मधील छोट्या पाण्याच्या प्रवाहांना काय म्हणतात, चेना म्हणतात, लक्षात ठेवा, छोट्या पाण्याच्या प्रवाहांना काय म्हणतात, चेना म्हणतात। आता हा मॅप तुम्ही जर डोळ्यासमोर ठेवला तर तुम्हाला जास्तीत जास्त फायदा होईल सर्वच्या सर्व दुआब लक्षात ठेवण्यासाठी। तर ही आहे, हे आहे सिंध नदीचं खोरं, ठीक आहे, कुठल्या नदीचं खोरं आहे, हे आहे सिंध नदीचं खोरं। तर याच्यामध्ये जी सर्वात खालची नदी आहे म्हणजे सर्वात दक्षिणेची, आता याच्यामध्ये आपण सिंध नदीचा पण थोडासा टॉपिक कव्हर करूया। तर सर्वात दक्षिणेला नदी आहे सतलज, ठीक आहे, सर्वात दक्षिणेला कोणती नदी आहे, सतलज। त्यानंतर त्याच्यावरती नदी आहे म्हणजे ही आहे सतलज, त्याच्यावरची नदी आहे बियास। आपण दक्षिणेकडे दक्षिणेकडून उत्तरेकडे जातोय, ठीक आहे। तर सर्वात दक्षिणेला आहे सतलज, त्यानंतर बियास, त्यानंतर रावी, त्यानंतर चिनाब, त्यानंतर झेलम आणि त्याच्यानंतर सर्वात वरती आहे इंडस रिव्हर म्हणजेच सिंध नदी, जी की चायनामधून उगम पाहून नंतर ती जम्मू काश्मीरमधून, आता सध्या लेह लडाख नंतर ती जाते जम्मू काश्मीरमधून आणि त्याच्यानंतर ती नदी जाते आहे पीओके मधून पाकिस्तानमध्ये, ठीक आहे। तर अशा प्रकारे नदीचा पूर्ण काय प्रवाह आहे। तर ह्या सर्व नदींचा आपण दक्षिणेकडून उत्तरेकडे क्रम लक्षात ठेवण्यासाठी एक शॉर्ट ट्रिक आहे, तर ती आता मी तुम्हाला सांगतो। स बी, बी म्हणजे बियास, सबीरा, रा म्हणजे रावी, ची म्हणजे चिनाब आणि झे म्हणजे झेलम। तर सबीरा चीजे म्हणजे सबीरा चीज घे, या दृष्टिकोनातून आपण जर एक शॉर्ट ट्रिक बनवली तर ती होते सबीरा चीजे। स म्हणजे सतलज, बी म्हणजे बियास, रा म्हणजे रावी, ची म्हणजे चिनाब आणि झे म्हणजे झेलम। तर आता आपण बघूया की जो बिस्त नावाचा त्या ठिकाणी दुआब प्रदेश आहे तर तो कोणत्या दोन नद्यांच्या मध्ये आहे। तर बिस्त म्हणजे काय, तर बी म्हणजे बियास आणि स्त म्हणजे सतलज। तर बिस्त म्हणजे काय, तर बियास आणि सतलज, लक्षात ठेवायचं, बिस्त म्हणजे काय,
तर बी आहे तो बियास नदीचा आहे आणि स्त म्हणजे सतलज नदीपासून. तर या दोन नद्यांचे पहिले जे अक्षर आहेत त्याच्यावरून दोआबाचं नाव ठरत असतं. जसं की आपण पुढचं बघतोय बारी, बारी मध्ये बा म्हणजे जो बिस्त नदीची रिलेटेड आहे आणि राम आणि री म्हणजे रावी नदीशी रिलेटेड आहे. तसंच पुढचं आहे रो म्हणजे रावी आणि चना म्हणजे चिनाब. त्यानंतर झे म्हणजे झेलम आणि च म्हणजे चिनाब झेच. आता आपण जो मगाशी प्रश्न बघितला होता की झेच नदीचा झेच जो दोआब आहे तो कोणत्या राज्यात आहे, ठीक आहे, सध्या आपण त्याला बघू की कोणत्या केंद्रशासित प्रदेशामध्ये आहे. तर लक्षात घ्या झेलम आणि चिनाब या दोन नद्यांमधला प्रदेश हा येतो ह्या ठिकाणी. हे बघा, ही आहे झेलम नदी आणि ही आहे चिनाब नदी. तर या दोन नद्यांच्या मधला प्रदेश तो येतोय जम्मू काश्मीर या संघराज्य प्रदेशामध्ये. त्यानंतर पुढचा आहे सिंध सागर. सिंध सागर आहे झेलम आणि सिंध. इथे झेलम आहे इकडे आणि इकडे झेलम आहे आणि इकडे सिंध नदी आहे. तर या दोन नद्यांच्या मधला प्रदेश शास सिंध सागर म्हणून ओळखलं जातं. आता जर तुम्हाला या मॅपमध्ये नीट दिसली नसतील नाव तर इथं आहेत, इथं तुम्ही काय करा स्क्रीनशॉट काढून घ्या. तरी मी एकदा तुम्हाला पुन्हा एकदा वाचून दाखवतो. बिस्त हा दोआब प्रदेश आहे सतलज आणि बियास. त्यानंतर बारी आहे बिस्त आणि रावी. त्यानंतर रोचना हा दोआबाचा प्रदेश आहे रोमवरून रावी आणि चनावरून चिनाब. त्यानंतर झे वरून झेलम आणि च वरून चिनाब. सिंध वरून सिंध आणि हा जो सिंध सागर हा जो प्रदेश आहे तो तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे तो सिंध आणि झेलम. म्हणजे सर्वात उत्तरेकडचा भारतातील सर्वात उत्तरेकडचा दोआबाचा प्रदेश कोणता आहे तर तो आहे सिंध सागर. हे लक्षात ठेवा. हे तुम्हाला बाकी व्हिडिओमध्ये कळणार नाहीये, हे फक्त आपल्याच व्हिडिओमध्ये कळणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त फोकस नाही, ह्या सर्व व्हिडिओ बघा, स्किप करू नका. आता आपण पुढचं बघतोय की उत्तर प्रदेश दोआब हा एक महत्वाचा दोआब आहे भारतीय द्वीपकल्पावर. तर उत्तर प्रदेशातील दोआब म्हणजे ज्या जो उत्तर प्रदेश पूर्ण राज्य आहे तर हे गंगा आणि यमुना या दोन नद्यांच्या दोआबात त्याचा मोठा वाटा आहे. म्हणजे जसं की आपण बघू शकतो की या ठिकाणी उत्तर प्रदेश हे पूर्ण राज्य आहे तर त्यातला बराचसा भाग हा या दोआबाचा भाग आहे, ठीक आहे. तर त्यावरून आपल्याला काय कळते की हा या ठिकाणी जी गंगा नदी गंगोत्री या ठिकाणी तिचा उगम आहे गंगोत्री ग्लेशियरमध्ये. आणि ज्यावेळी गंगा नदी उत्तर प्रदेशमध्ये वाहते त्याचबरोबर गंगा नदीच्या बरोबर दक्षिणी साईडला यमुनोत्री येथून यमुना नदीचा उगम होते. आणि यमुना नदीच्या किनारी लक्षात ठेवा आपली राजधानी आहे यमुना नदीच्या किनारी. त्यानंतर आग्रा हे शहर सुद्धा आहे यमुना नदीच्या किनारी. आणि गंगा आणि यमुना या दोन नद्यांचा मधला हा जो प्रदेश आहे संपूर्ण हा प्रदेश, तर या प्रदेशाला म्हणायचं उत्तर प्रदेश दोआब. आता याचे तीन प्रदेश तीन भाग आहेत. एक आहे उत्तर दोआब म्हणजे हा जो उत्तरेचा प्रदेश आहे म्हणजे जो उत्तराखंड आणि उत्तर युपीचा जो प्रदेश आहे त्याला उत्तर दोआब म्हणतात. त्यानंतर जो नवी दिल्लीचा म्हणजे आपण म्हणू की मथुरा पासूनचा जो खालचा प्रदेश आहे हा वाला जो प्रदेश आहे त्याला म्हणायचं मध्य दोआब. आणि दक्षिण दोआब म्हणजे जो कानपूर पासून ते अलाहाबाद पर्यंतचा जो प्रदेश आहे त्याला म्हणायचं दक्षिण दोआब. तर अशा प्रकारे आपण काय बघितलं की जे सर्व दोआब होते भारतीय द्वीपकल्पावरचे ते आपण बघितले. आता आपण या लेक्चरमध्ये जे आपण शिकलो त्याच्यावर आता प्रश्न सुद्धा बघूया. तर बारी दोआब कोणत्या दोन नद्यांच्या दरम्यान येतो, लक्षात घ्या बारी. आता आपण शॉर्ट ट्रिक कशी लक्षात ठेवायची, बारी म्हणजे पहिला तिच्या त्या ठिकाणी दोन नद्यांपैकी एक असणार आहे आपली बरवरून नावाची, ती कोणती आहे, ती आहे बियास. दुसरी कोणती नदी आहे, ती आहे रवरून. रवरून कोणती आहे, रावी, ठीक आहे. मग ऑप्शन बघायचे बियास आणि रावी कोणती आहे, तर बियास आणि रावी ऑप्शन नंबर 4. त्यानंतर पुढची नदी आहे, पुढचा प्रश्न आहे बघूया आपण, बिस्त दोआब कोणत्या दोन नद्यांच्या दरम्यान येतो. बी वरून मगाशी आपण बघितलं बियास, बियास कुठे आहे, या ठिकाणी आहे बियास. आणि स्त वरून सतलज, म्हणजे आपला ऑप्शन नंबर 3 काय झाला आहे, बियास आणि सतलज. तर अशा प्रकारे हे सर्व लक्षात ठेवायचं आहे. खूप इझी टॉपिक आहेत, मात्र प्रश्न जे बनतात ते अवघड स्वरूपाने बनतात. जसं की आपण बघितलं की सर्वात उत्तरेकडचा दोआबाचा प्रदेश कोणता, ठीक आहे, त्यानंतर जो झेच दोआब होता तो कोणत्या राज्यात येतोय. तर अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला काय होणार, डिफिकल्ट बोलून येणार. तर आपल्या सर्व या ठिकाणी बघायचंय. तर धन्यवाद मित्रांनो, आपण ही व्हिडिओ पूर्ण बघितली याबद्दल.